फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास केला जातो, तर आज आपण उपवासाची इडली सोबतच चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही इडली सॉफ्ट सॉफ्ट झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारी आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व बाजूच्या घंटीवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी जे नवीन रेसिपी टाकते ती सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाची इडली करण्यासाठी 1 कप वरीचा तांदूळ म्हणजेच भगर घेतली आहे, यालाच हिंदीमध्ये समा चावल म्हणतात, याला कढईमध्ये टाकू। 1/4 कप साबुदाणा घेतला आहे, याला पण कढईमध्ये टाकू। आता गॅस सुरू करूया। या दोघांना पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तांदूळ आणि साबुदाणा भाजून त्याची पावडर केल्यामुळे इडल्या छान नरम नरम होतात व त्याची टेस्ट पण छान लागते। यांना 2 ते 3 मिनिटच भाजायचं आहे। हे बघा, हे भाजून झालेलं आहे। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून ग्राइंड करायचं आहे। तांदूळ व साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे, यात टाकू 1/2 चमचा सैंधव मीठ। हे ग्राइंड करून घेऊ। हे ग्राइंड झालेलं आहे। हे पावडर तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता। याची फाईन अशी पावडर करायची नाही, तर याचं रवाळ असं टेक्स्चर यायला पाहिजे, म्हणजे इडल्या दाटसर न होता नरम नरम स्पॉन्जी होतात। इडलीसाठी प्रमाणशीर माप घेण्यासाठी पावडर या कपाने घेतला आहे। 1 कप पावडरसाठी 1/2 कप दही घ्यायचं आहे। मीठ आपण पहिलेच टाकलेलं आहे, त्याला व्हिस्कने फिरवत त्याचं परफेक्ट असं बॅटर तयार करायचं आहे। यात थोडं थोडं पाणी टाकत बॅटरची कन्सिस्टन्सी येईपर्यंत व्हिस्कने फिरवत असंच राहायचं आहे। बॅटर तयार करायला आपल्याला 1 कप पाणी लागलेलं आहे। हे बघा, बॅटरची अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे, तुम्ही बघू शकता। यावर झाकण ठेवून याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवू, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून त्याचं कव्हर काढून घेतलं आहे। 1 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 1 अद्रकाचा छोटा तुकडा कट केलेला, 2 हिरवी मिरची कट केलेली, 1 छोटा चमचा साखर, 1/2 चमचा सैंधव मीठ, यात टाकू आता 2 चमचे दही। याला ग्राइंड करून घेऊ। आवश्यकतेप्रमाणे यात पाणी ॲड करावं। चटणी रेडी झालेली आहे, यासाठी तडका करूया। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतला आहे, यात टाकू 1 चमचा जिरं, 1/2 चमचा पांढरे तीळ, 4-5 कढीपत्त्याची पाने। आता गॅस बंद करून देऊ, तडका चटणीवर टाकूया। चटणी आता रेडी झालेली आहे, 10 मिनिट झालेले आहे। आता बॅटर बघूया। बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे, इडलीसाठी आपल्याला असंच बॅटर हवं। यात 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे, टाकू। याला फिरवून घेऊ। याला आता बाजूला ठेवूया, तोपर्यंत इडली मोडला ऑइलने ग्रीस करून घेऊया। अशा प्रकारे सगळ्या इडली मोडला ऑइलने ग्रीस करायचं आहे। हे बघा, सगळ्या मोडला ऑइलने ग्रीस केलेला आहे। या बॅटरमध्ये आता पण इनोचं 1 पॅकेट टाकायचं आहे। यात थोडं पाणी टाकूया। इथे 1 लक्षात ठेवायचं आहे, याला हलक्याने फिरवायचं आहे, याला जास्त जोरात फेटायचं नाही, नाहीतर इडली नरम नरम बनत नाही। आता लगेच बॅटरने आपण इडली मोल्डमध्ये भरून घेऊया बॅटर। बॅटर यात खूप जास्त भरू नये, बॅटर कमीच टाकावं, इडली शिजल्यावर त्याचं आकारमान वाढतं। इडली स्टँडमध्ये पाणी गरम झालेलं आहे, यात मोल्ड ठेवूया। हा इडलीचा भाग खालच्या छिद्रावर येऊ द्यावा, म्हणजे इडल्या छान शिजतात। आता झाकण ठेवून याला हाय फ्लेमवर 15 मिनिट शिजू द्यावं। 15 मिनिट झालेलं, आता गॅस बंद करून देऊ, झाकण काढून बघूया। बघा, इडली छान फुललेली आहे। यांना आता पूर्ण थंड होऊ देऊ। हे थंड झालेले आहे, आता आपण इडली काढूया। चमच्याच्या या साईडने इडलीला काठाने अशा प्रकारे सैल करावं व चमच्याच्या दुसऱ्या साईडने इडली काढावी। हे बघा, किती छान इडलीची जाळी आलेली आहे, नरम नरम झालेली आहे। हिला डिशमध्ये ठेवूया। यापूर्वी मी रव्याची इडली व दाळ तांदळाची इडलीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। ही बघा, ही पण इडली छान नरम झाली आहे, हिला पण डिशमध्ये ठेवूया। अशा प्रकारे सगळ्या इडल्या काढायच्या आहे। सगळ्या इडल्या काढून झालेल्या आहे, यांना चटणीसोबत सर्व करूया। एवढ्या प्रमाणात आपल्या इथे 14 इडल्या झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, इडल्या चटणीसोबत सर्व केलेल्या आहे।
इडली बघा किती छान झालेली आहे, याची जाळी बघा किती छान आलेली आहे। मी तुम्हाला तोडून पण दाखवते, बघा तोडतानाच दिसते किती सॉफ्ट नरम नरम झालेली आहे। अशा प्रकारची उपवासाची इडली तुम्ही नक्की बनवून बघा, झटपट बनते व खूप टेस्टी लागते, बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत। स्वस्थ रहा, खुश रहा, वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।